वैजापूर तालुक्यातील पोलिसांनी वेरगाव हातील तंबाखू आणि सिगरेट विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या चार चाकी वाहनासह साडेसहा लाख रुपयांचा अहवाल जप्त केलाय तसेच वेरगाव वे येथे पोलीस कॉलनी आणि हनुमंतगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमागे जुगर अड्ड्यावर छापे टाकून कारवाई करण्यात का आली आहे तालुक्यातील विरगाव हद्दीतील नाऊर येथे जमावबंदी आणि संचारबंदी आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी नाकाबंदी कडक करण्यात आली आहे यावेळी नाकाबंदी दरम्यान अहमदनगर हद्दीतून एका पिकअपने औरंगाबाद हद्दीत प्रवेश केला असता त्यातील लोकांना विचारणा केली असता त्यांनी साखरेचे पोते आहेत असे सांगितले त्यावर पोलिसांना संशय आल्याने या पिकअप मध्ये सत्तावीस साखरेच्या गोण्याखाली गायछाप तंबाखूच्या दहा गोण्या ज्यांची किंमत ऐंशी हजार तसेच ब्रिस्टॉल स्पेशल फिल्टरचा एक बॉक्स असे सत्तर हजार चारशे रुपयांची सिगारेट बॉक्स मिळाले तर या वाहनासह गायछाप गोवण्या तसेच ब्रिस्टॉल सिगारेट बॉक्स असा एकूण सहा लाख पन्नास हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल दोन पंच यांच्यासह तपासणी कामी जप्त केला आहे तर साखर पोते आणि इतर किराणा त्यांच्या ताब्यात देण्यात आला यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ आणि पथक करत आहेत दरम्यान हा मुद्देमाल वैजापूर येथील प्रतिष्ठित व्यावसायिकाचा असल्याची चर्चा सुरू आहे तर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी श्रीमंत भालेराव किरण गोरे सुनील खरात रमेश अस्पनवाड वाल्मिक निकम यांच्या पथकाला पेट्रोलिंग दरम्यान माहिती मिळाल्यानुसार विरगाव येथे मटका सुरू असल्याची माहिती मिळाली होती यावेळी पथकाने पोलीस कॉलनी समोर आरोपीच्या चिकन दुकानासमोर चार वाजे दरम्यान छापा टाकून अनिस सय्यद यांच्या ताब्यातून दोन हजार रुपये रोख आणि एक मोबाईल तसेच मटका जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण नऊ हजार एकशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यासोबतच पंजाबी यासोबत दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच तालुक्यातील हनुमंत गाव येथील जिल्हा परिषद शाळेमागे पोलिसांनी सापळा रचून जुगाऱ्याच्या ताब्यातील साहित्य तसेच नगदी एकोणतीस हजार चारशे रुपये ताब्यात घेतले असून नानासाहेब शिंगारे गणेश तुपे किरण त्रिभुवन प्रवीण थोरात रामदास नाईक विक्की कदम रशीद शेख या सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील पोलीस उपनिरीक्षक अरविंद गटकुळ पोलीस नाईक दिनेश दांडगे प्रशांत दांडेवान बाबासाहेब धनुरे संतोष सोनवणे आदींनी केले आहे शैलेंद्र खैरमोडे एमसीएन न्यूज वैजापूर